शेतकरी मित्रांनो, हे जे काही तुम्ही पाणी पाहताय हे काही डोंगरामध्ये लागलेला उपरा नसून हा जिहे कटापूर योजनेचा एक चेंबर आहे. जे काही सातारा जिल्हा आहे त्या सातारा जिल्ह्यामधील मान खटाव हा जो काही दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामधील शेतकऱ्यांना पाणी पुरवण्यासाठी जी काही सरकारने जिहे कटापूर ही काही जलसिंचनाची इनोव्हेटिव्ह स्कीम तयार केली या स्कीमचे काम पूर्ण झालेलं आहे व त्या स्कीमचे पूर्ण क्षमतेने हे पाणी चालू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ही स्कीम जी काय आहे ही चार टप्प्यामध्ये पूर्ण केलेली आहे. पहिला टप्पा येतो तो म्हणजे इथून एक 20 किलोमीटर लांब असणाऱ्या कटापूर गावामध्ये कृष्णा नदीवर जो काही डॅम बांधलेला आहे त्या डॅममधून हे पाणी उचललं जातं. मोटरच्या सहाय्याने तिथून पाणी उचलल्यानंतर हे जे काही वर्धनगड आहे त्या वर्धनगडाच्या पायथ्याशी हे पाणी सोडलं जातं. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जो काही वर्धनगड आहे तो वर्धनगड आहे. त्या वर्धनगडाच्या पायथ्याशी सोडलेलं पाणी वर्धनगडाच्या आतून जे काही भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गातून थेट वर्धनगडाच्या दुसऱ्या साईडला असणाऱ्या 4-5 किलोमीटर लांब नेर तलावामध्ये जाऊन पोहोचतं. नेर तलावामधून हे पाणी एका साईडला म्हणजे दहिवडीच्या मलवडी तलावामध्ये जातं व त्याचबरोबर दुसऱ्या साईडला असणाऱ्या खटावमधून जे काही खटावचा दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाला जातं. शेतकरी मित्रांनो, सांगायचा अर्थ असा की जेव्हा हे पाणी आपल्या मान व दहिवडी या सातारच्या दुष्काळी भागामध्ये पोहोचेल तेव्हा जे काही शेतकऱ्यांना ऊस म्हणा किंवा भाजीपाला पिके लावण्यासाठी जलसिंचनाचा सोर्स तयार होईल व त्यामुळे जी काही त्यांची प्रगती होईल त्यातून मिळणार उत्पन्नात आपले जे काही शेतकरी आहेत ते आर्थिकरित्या सक्षम होतील.